नेक्स्ट पार्ट ऑफ दिस इज द एक्सटर्नल जेनाइटलिया. नाउ दिस एक्सटर्नल जेनाइटलिया विच इंक्लूड्स द टू मेल पार्ट, वन इज अ पेनिस, दिस एक्स्ट्रा कॉपुलेटरी ऑर्गन ऑफ दिस मेल, एंड सेकंड इज अ स्क्रॉटम विच इज सराउंडेड बाय द टेस्टिस. नाउ पेनिस इट इज अ मेल कॉपुलेटरी ऑर्गन विच हेल्प फॉर द रिप्रोडक्शन, एंड इट इज अ मस्कुलर वन, दिस वन इज द मस्कुलर वन ऑर्गन्स, एंड दे हैव द थ्री बंडल्स ऑफ द टिश्यू. समझा त्याचं टी एस आपण पाहिलं, त्याच्यामध्ये टिश्यूचे तीन बंडल दिसतात, अँड दॅट टिश्यू इज नोन ॲज अ इरेक्टाईल टिश्यू. दिस इज नोन ॲज अ इरेक्टाईल टिश्यू विच हेल्प फॉर द इरेक्शन ऑफ दिस. देन इट कन्सिस्ट ऑफ दिस मेनली टू थ्री टिश्यूज, थ्री बंडल्स टिश्यू. थ्री बंडल्स म्हणजे टू टाईपचे टिश्यू असतात त्यामध्ये. वन पेयर्स ऑफ पोस्टेरो लॅटरल टिश्यू कॉल एज अ कॉर्पोरा कॉर्निओजा, अँड सेकंड इज अ मेडियन कॉर्पस स्पॉन्जियम. सेकंड इथं पाहतो. लेट अस सी द टीज अ टी एस ऑफ द टेस्ट एच विच शो द स्ट्रक्चर दॅट इज अ टू टाईप ऑफ टिश्यू. वन इज द कॉर्पस कॅवेर्नोझम, वन इज अ कॉर्पस कॅवेर्नोझम, दिज अ टू बंडल्स, धिस वन अँड धिस वन. नाउ इन साइड दिस दीज आर द वास्कुलर पार्ट, अँड सेंट्रली प्रेझेंट सी द सेंट्रल आर्टेरी. नाउ दिस सेंट्रल आर्टेरी वी सप्लाय द ब्लड टू द टिश्यू. टिश्यू हा वास्कुलर असल्यामुळं दिस ब्लड इज फिल्ड बाय दिस गॅप, and it become erectiles due to the accumulation of the bloods inside the tissue. Now this is this main function of this to erection of this male genital tract or male that's a penis. Then they also have the spaces, yala apan jo space aat madhe anto vascular part anto tela venous space mantat, is filled by the bloods. Then baki jo ha jo part jo this is known as the tunica albuginea, jasa testis madhe asto to is a septum between these two two tissues. Then here is on the upper sides there is presence of this dorsal side, sorry these are dorsal sides, we are having these blood vessels. This blue show these veins, red show the arteries, and this yellow shows the nerves. Nerves supplies the blood, arteries and veins supplies the. And this is a spongy tissue. Second type of tissue is a corpus spongiosum. That is spongiosum ka matlab hai sponge like aste. This is a corpus spongiosum, and this corpus spongiosum which is surrounded by this spongy urethra. Atma je urethra urine pass kate jato kiwa semen kiwa urine pass hoanara jo marg ahe tela surrounded cell je astat tya cell astat corpus spongiosum. This is the second one. Mhanje ase don type che tissue ahe jyamadhe corpus corneosum appears of bundle of corpus corneosum, and second corpus spongiosum. Now this tissue are helped for during the erection which is surrounded by the skin. Now haj evadas part fakt tya madhe yeto tyache tissue kon kya prakar che ahet kadi question jyavar rahu shakto short question corpora cavernosa kutha asto te konta part ahe tyacho ek functions kay ahe ya corpus spongiosum cha konta ahe to ya kontya don type che tissue astat tya ts madhe. Now इन दिस द सॉलन टिप ऑफ द पेनिस इज नोन एज ग्लान्स पेनिस. ग्लान्स पेनिस ते पाहिलं आपण की पेनिसचा लास्ट एंड जे असते दिस इज अ ग्लान्स पेनिस, अँड विच इज कव्हर्ड बाय द स्किन, अ फोल्ड ऑफ स्किन, दिसन एज अ फोर स्किन किंवा प्रेप्यूज. प्रेप्यूज किंवा फोर स्किन म्हणतात. दिस इज अ एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ द मेल जेनायटल ऑर्गन्स, इट हेल्प फॉर द कॉपुलेशन. नाउ दिस इज द स्ट्रक्चर ऑफ दिस. सेकंड त्यातला एक राहिला होता स्क्रॉटम, आपण आधी पाहिला होता त्यामध्ये की स्क्रॉटम इट इज अ लूज पाउच ऑफ पिगमेंटेड स्किन लाईंग बिहाइंड द पेनिस. नाउ दिस स्क्रॉटम इट इज अ कव्हरिंग अराउंड दिस टेस्टिस. टेस्टिसच्या वरची जे कव्हरिंग असते त्याला स्क्रॉटम आपण म्हणलं होतं. नाउ इट डिव्हाइड इन टू लेफ्ट अँड राईट सॅक स्क्रॉटल सॅक. जसं आपण ते पेअर ऑफ टेस्टिस असल्यामुळे त्याची वरची कव्हरिंग जी असते दोन लेअरमध्ये आहेत, म्हणजे राईट लेफ्ट अँड राईट, अँड दिस कव्हरिंग इज सेपरेटेड बाय दिस मसल्स नॉज अ सेप्टम ऑफ ट्युनिका. सेप्टम ऑफ ट्युनिका डार्टस. डार्टस मसल म्हणजे कोणते की जे समजा स्क्रॉटम स्क्रॉटम इट इज अ आउटर पॉच ऑर इट इज स्किन विच इज सराउंडेड बाय द टेस्टीज. म्हणजे टेस्टीज आणि स्क्रॉटम या दोन्हीच्या मध्ये काही टिश्यू असतात, मसल्स असतात, त्यानंतर स्मूथ मसल फायबर असतात विच कंटेन स्मूथ मसल्स. नाव दॅट स्मूथ मसल फायबर इज नोन ॲज अ
दिस डार्टस, दिस नोन एज अ डार्टस. हा एक पार्ट आहे सांगायचा. डार्टस कशाला म्हणतात? द सेप्टम ऑफ ट्युनिका डार्टस विच इज प्रेझेंट बिटवीन द स्क्रॉटम अँड टेस्टिस, दोनच्या मधामध्ये जे स्ट्रक्चर मसल्स आहेत. देन आपण काल एक पाहिला होता की द फिटल टिश्यू आज गाइडेड अँड इन टू द रिटेन इन टू द स्क्रॉटम बाय शॉर्ट फायबर मस्क्युलर बँड कॉल एज गुबरनॅक्युलम. काल एक आपण जे पाहिला होता, हे मागच्या पिरियडमध्ये पाहिला होता की गुबरनॅक्युलम इट इज अ कनेक्शन बिटवीन दिस लोअर साइड, दिस टेस्ट इज कनेक्टेड टू दिस स्क्रॉटम साइड बाय द स्मॉल बँड्स, मस्क्युलर बँड इज नॉन एज गुबरनॅक्युलम. साइडला असतात ते डार्टस मसल साइड जे असतात, म्हणजे लोअर साइडला असतो गुबरनॅक्युलम. नाउ हियर इज आपण या आधीच्या डायग्राम मध्ये पाहिला होता, दॅट्स हियर इज, इथे दिसते हा स्क्रॉटम, स्क्रॉटमच्या खाली तो आता यामध्ये मसल असतात. दिस इज द एक पण एक्झाम्पल, दॅट इज अ स्क्रॉटम सॅक. देन देन आणखी एक पाहिला होता तो इथे, हिअर इज द डायग्राम, इधर इज अ गुबरनॅक्युलम, हिअर इज अ गुबरनॅक्युलम. इथे दिसते आपल्याला हा टेस्टिसचा पार्ट हो डायरेक्टली कनेक्टेड आहे तो खाली स्क्रॉटमला, दॅट्स अ गुबरनॅक्युलम. आणि जे डार्टस आपण जे पाहिलं होतं, डार्टस मसल, दिस इज अ मसल्स विच कनेक्टेड विथ स्क्रॉटम सॅक विथ दिस टेस्टिस, स्क्रॉटम सॅक आणि टेस्टिसला कनेक्टेड झाले आहेत, दॅट्स अ द डार्टस मसल्स. हाय वेगळे हे दोन टाईपचे आहेत. इथे आपण पाहिले देन नेक्स्ट वन इज दी, हा डिफरन्स आहे. गुबरनॅक्युलम हे सुद्धा कनेक्शन आहे, फक्त एका ठिकाणांचं आहे. डार्टस इज सपोर्टिंग की स्क्रॉटम अँड टेस्टिसचे मधले असे मसल्स आहेत. देन आपण आणखी एक पाहिलं तर टेस्टिस रिमेन सस्पेंडेड इन स्क्रॉटम बाय स्पर्मेट. जसं आपण टेस्टिस सस्पेंडेड आहे, सस्पेंडेड टू आउटसाइड म्हणजे पॉचमध्ये आहेत खाली, दॅट्स द स्क्रॉटम अँड विच इज सस्पेंडेड बाय दी हँगिंग बाय दिस पार्ट, दॅट्स नोन एज अ स्पर्मॅटिक कॉर्ड. त्या स्पर्मॅटिक कॉर्ड, त्या स्पर्मॅटिक कॉर्ड्स मधून आपल्याला ब्लड व्हेसल्स आलेले आहेत, आर्टरीज, व्हेन्स, नर्व्स अँड अलॉंग विथ दिस स्पर्म डक्ट, दॅट इज अ फास्ट डिफरन्स. हे सर्व ते स्पर्म कॉर्ड मधून आलेले, त्याला स्पर्मॅटिक कॉर्ड म्हणतो आपल्याला, स्पर्मॅटिक कॉर्ड्स. देन नेक्स्ट वर्ड आहे त्यामध्ये आणखी, जेव्हा काही इंडिव्हिज्युअल मध्ये हे टेस्टिस डज नॉट कम्स आउट टू आउटसाइड, इट रिमेन इन साइड द बॉडी, सच कंडिशन इज नोन एज अ क्रिप्टोर्किडिझम. क्रिप्टोर्किडिझम दॅट मीन्स द फेलर ऑफ टेस्टिस टू डिसेंड इन टू द स्क्रॉटम सॅक. स्क्रॉटम सॅक मध्ये टेस्टिस न येता ते आतमध्ये बॉडीमध्ये अबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये राहते, त्या कंडिशनला म्हणतो आपण क्रिप्टोर्किडिझम. ठीक आहे. नाउ धिस कंडिशन ऑल्सो इट ऑल्सो फेल्ड इन रिझल्ट इन द स्टेरिलिटी, म्हणजे असा पर्सन जे आहे ते पर्सन कॅन नॉट एबल टू रिप्रोड्यूस, कॅन नॉट रिबल बिकॉज ऑफ दिस टेस्टिस इज रिमेन इन साइड अबडॉमिनल कॅव्हिटी. आतमध्ये राहिला तर टेम्परेचर जास्त राहील बॉडीचं, टेम्परेचर जास्त राहिल्यामुळे स्पर्म फॉर्मेशन होणार नाही आणि स्पर्म हे तिथे तयार होणार नाही, तयार झाला तर तो टेम्परेचरमध्ये सर्वाइव्ह होणार नाही. सच पर्सन इज नॉट एबल टू रिप्रोड्यूस अँड दॅट्स कंडिशन इज नॉज अ स्टेरिलिटी. स्टेरिलिटी मीन्स द पर्सन इज नॉट एबल टू रिप्रोड्यूस. देन नेक्स्ट इज आपण बघतो क्रीमॅस्टर अँड डार्टस मसल्स ऑफ स्क्रॉटम हेल्प इन ड्रॉइंग टेस्टिस क्लोज ऑर अवे फ्रॉम द बॉडी. जसं आपण पाहतो की टेस्टिस इज डिसेंडेड इन टू द स्क्रॉटम सॅक, टेस्ट इज डिसेंडेड इन टू क्रॉसरूम टॅक. आता ह्या कंडिशनमध्ये काय होतं की कधी कधी जर टेम्परेचर आहे, लो टेम्परेचर असेल तर ते स्क्रॉटम सॅक कॉन्स्ट्रिक्ट होतं, कॉन्स्ट्रिक्ट होतं, दॅट स्ट्रेच इज गोज टू इनवर्ड डायरेक्शन, दॅट्स अ कॉन्स्ट्रिक्शन. अँड देन वेन द टेम्परेचर इज हाय ऑर देर इज अ नॉर्मल हाय टेम्परेचर, दिस दे आर लूज वन अँड देन डिसेंडेड टू आउट आउटर साइड्स. दॅट मीन्स अकॉर्डिंग टू जसं आपण समर सीजन आणि किंवा विंटर सीझनमध्ये आहे, त्याचं जे स्क्रॉटम सॅक हा कॉन्स्ट्रिक्ट होतो अँड नंतर रिलॅक्स होतो. कॉन्स्ट्रिक्टेड इन द कोल्ड कंडिशन, रिलॅक्स इन द
template condition. Now this is there for this process, there is necessity of the muscles work for this process, that now the dartus muscles and cremaster. The cremaster and dartus muscles are madad karta asta ki testis la samjha environment bahar just body se jast aaye to descended to outsides bahar se environment just cold hai tela constrict karte over madhe, that's the two muscles. And tyachyamule kay hoil ki for this purpose this it maintain the temperature of the testis. It maintain the temperature of testis near about 2 to 3 degree Celsius lower than the normal body temperature. आपण पाहतो की आपल्या बॉडीचं टेम्परेचर पेक्षा जसं नॉर्मली म्हणतो आपण बॉडीचं टेम्परेचर 2 टू 3 डिग्री सेल्सियस न कमी 37 आहे त्याच्यापेक्षा 2 ते 3 डिग्री सेल्सियस न त्या टेस्टिसला टेम्परेचर लागते म्हणून ते डिसेंडेड असतात. देन ड्यू टू दिस देयर इज अ 2 टू 3 डिग्री सेल टेम्परेचर असते लो असायला लागते त्या स्पर्मॅटोजेनेसिस. अँड दिस इज लो इन टेम्परेचर इज रिसेन्शियल फॉर द स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस फॉर्मेशन ऑफ द स्पर्म फॉर्मेशनसाठी सर्वात महत्वाचा रोल आहे दॅट्स स्पर्मॅटोजेनेसिस. नाव दिस इज द हा एक पार्ट राहिला होता आपण स्क्रॉटमचा देन आपण स्ट्रक्चर इथं सुद्धा पाहिलं त्याचं टी एस ऑफ टेस्टिस.